आपल्या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी रब्बी धान उत्पादनावर जर आढावा घेतला असता, धानाच्या उत्पादनावर आढावा घेतला असता, तर यांनी चुकीचा अहवाल दिला की खोटा चांगला खरा अहवाल दिला हे समजलं असतं. वास्तविक पाहता या जिल्ह्यात जेवढे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी जर या संबंधानं खरीप पिकाचा आढावा, रब्बी पिकाचा आढावा वेळोवेळी घेतला असता तर ही परिस्थिती शेतकऱ्यांवर आली नसती. पण आम्ही कुठंतरी आपल्या जबाबदारीतून मुक्त होतो आणि एकमेकावर आरोप प्रत्यारोप करणं हे आजची वेळ नाही आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीनं खासदार साहेबांनी विचार करावा. चुकीचा अहवाल कोणी सादर केला, चांगला अहवाल कोणी सादर केला हे म्हणण्यापेक्षा दरवर्षीप्रमाणे धान खरेदी झाली पाहिजे त्या दृष्टीनं खासदारांनी मागणी केली पाहिजे. भंडारा जिल्ह्यामध्ये उन्हाळी धान खरेदीचा जो टार्गेट देण्यात आलेला आहे तो फक्त 4,91,000 क्विंटल धान्याची खरेदी करावी अशा प्रकारच्या केंद्र सरकारकडून सूचना असल्याची माहिती आहे. त्यामुळे कालपासूनच धान खरेदी केंद्र बंद पडलेले आहे. एका शेतकऱ्याकडून 8 क्विंटलच्या वर खरेदी केली जात नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना झालेला उत्पादन लक्षात घेता जवळपास 40 ते 42 क्विंटल धानाचा उत्पादन झालेला असताना आणि दरवर्षी 20 ते 22 लाख क्विंटल धानाची खरेदी असताना फक्त 4,91,000 क्विंटल खरेदीचा टार्गेट दिल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. त्यांनी समजा जर का खुल्या मार्केटमध्ये धान विकायला नेतो म्हटलं तर 1,100 ते 1,400 रुपये क्विंटलच्या वर त्यांना भाव मिळत नाही आणि तो कर्जबाजारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून आम्ही आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना निवेदन देण्यासाठी आदरणीय खासदार, त्यांचे प्रतिनिधी, केंद्राचे प्रतिनिधी खासदार सुनीलजी मेंढे यांना उद्या शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन देणार आहोत. आणि त्या निवेदनामध्ये आमची मागणी असेल की तुम्ही तात्काळ हा टार्गेट वाढवून द्या आणि जेवढा शेतकऱ्यांनी धान उत्पादित केलेलं आहे तेवढ्या धानाची या जिल्ह्यामध्ये खरेदी व्हावी.